डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री दत्तात्रय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय तीर्थरूप डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील विरूपाक्ष सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1177 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमामध्ये सी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे. अनेकांनी रक्त न मिळाल्याने आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे रक्ताची भासत असलेली गरज दूर करण्यासाठी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत रक्तदान शिबिर राबविण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी दासभक्तांनी सकाळपासूनच शिस्तबद्ध पद्धतीने आपला सहभाग घेतला होता. या अगोदरही प्रतिष्ठानमार्फत भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम, जलपूर्ण भरणे अभियान, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक राजू सोनी, सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेविका रुचिता लोंडे, डॉक्टर ययती गांधी, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, त्याचबरोबर डीवाय पाटील, एमजीएम हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, कर्मचारी व 100 श्री सदस्य यावेळी उपस्थित होते. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्तानं आज पनवेलमध्ये एक अतिशय मोठं असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये आल्यानंतर एक असा आपल्याला जाणीव होतो आहे की एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर एखादा उत्सव साजरा व्हावा आणि अशा प्रकारचं इथं मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून नोंदणी सुरू झाली, 9 वाजल्यापासून रक्त देणं सुरू झालं. विविध प्रकारच्या अशा 3-4 ब्लड बँक येऊन त्या रक्त गोळा करत आहेत. नागरिकांच्या भावी काळातील गरजेसाठी अप्पासाहेबांचं नावाने हे योगदान जे आहे ते योगदान आज चालू झालेलं आहे. एकंदरीत नोंदणी पुन्हा आणखीन त्यांचं दस्तावेज रेस्ट घेणं, रक्तदानाकरता त्यांची केलेली सोय, हजारो रक्तदाते आज तिथं रक्तदानाकरता रांगा लावून आहेत आणि एकदा जवळजवळ 80 ते 100 वाट इथं त्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर एका वेळा 80 ते 100 लोक रक्तदान करत आहेत आणि सतत ही प्रक्रिया सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. आपल्या श्री सेवक हे जे आहेत हे अतिशय मनापासून शिस्तीने इथं प्रत्येकाला मदत करत आहेत. काय हवं नको ते पाहत आहेत, पाणी देणं, सरबत देणं, बिस्किट देणं, म्हणजे अशा प्रकारे वेस्ट घेणं आणि आलेल्या माणसाला शिस्ती लिहून जातो. म्हणजे कुठंही कसलाही गोंधळ नाही, गडबड नाही, काही नाही. एखाद्या अतिशय उच्च प्रतीचं असं हे शिबिर झालेलं आहे. अप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं गेले 7 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. गावागावात स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे. आज मोठं रक्तदान रक्तदान घेतलं जात आहे. आयुष्यभर नानासाहेब डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अप्पासाहेबांनी जे काम केलं तर त्याला एक अतिशय जागतिक स्तरावरचं असं माणसांना मिळालेलं आहे आणि ते सांभाळून त्या पद्धतीचं काम आज हे इथे व्यवस्थित पाहिल्यानंतर मन समाधान मनाला फार आनंद होतो, समाधान होतं की अशाच प्रकारची सेवा सर्वत्र झाली तर आपला देश जगातील उत्तम एक नंबरचा व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून श्री सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अप्पासाहेबांना मनापासून नमस्कार करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. ते तर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करत असताना इतकी चांगली भेट ही परिवाराच्या माध्यमातून समाजाला दिली जाते आहे याच्यासारखं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्यासाठी आदर्श वेगळा कुठला असू शकत नाही. आज समाजामध्ये निरनिराळ्या पद्धतीनं जन्मदिवस साजरा करण्याची प्रवृत्ती आहे. अशा वेळेला
तो जन्मदिवस आपल्या सर्व दासांच्या माध्यमातून अशा पद्धतीची त्यांना भेट मिळते जी समाज कार्याची पणती ही तिथं डॉक्टर नानासाहेबांनी लावली त्या पणतीची आता ज्योत हळूहळू विशाल होत चाललेली आहे आणि त्या माध्यमातून समाज कार्याचे अनेक आयाम हे आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला पाहायला मिळतात. ज्या वेळेला या प्रतिष्ठानच्या वतीनं वृक्षारोपणाची मोहीम हातात घेतली गेली, हजारो लाखो रुपयांनी वृक्षारोपण केलं, ज्या वेळेला कधी त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला गेला, हजारो लाखो लोक स्वच्छतेच्या मार्गानं पुढे जात राहिले, अनेक शहरं ही एकाच वेळेला स्वच्छ होताना आपण सगळ्यांनी पाहिली. आज रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही इथे पाहतोय ज्या स्वयंस्फूर्तीनं आणि समाधानानं आज श्री संप्रदायातली मंडळी ही इथे उपस्थित राहिली आहेत, रक्तदानासाठी पुढाकार घेत आहेत, हे अभूतपूर्व अशा पद्धतीचं आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला असं अभूतपूर्व सातत्यानं घडताना पाहायला मिळतं. नवे रेकॉर्ड कायम केले जातात वृक्षारोपण वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून. आप्पासाहेबांच्या कार्याला सचिनदादांनी जी जोड दिली त्यामुळे त्याला तंत्रज्ञानाचा आधार मिळाला आणि त्याच्यामुळे संवर्धनाची प्रक्रिया वृक्षारोपणाच्या बरोबरीनं मोठ्या प्रमाणात झाली. अनेक ठिकाणी वनं रुजली बहरली आणि त्या माध्यमातून पर्यावरणाचा जो पुनर्जीवन होताना दिसतंय ते खरंच शब्दात व्यक्त करणारं नाही. हे असं कार्य उभं राहण्यासाठी एक खूप मोठी पुण्याई लागते. ती पुण्याई आपल्या कार्याच्या माध्यमातून आणि निरूपणाच्या माध्यमातून आप्पासाहेबांच्या पाठी डॉक्टर नानासाहेबांची आणि या सगळ्या परिवाराची आहे. त्या महामानवालाच एका अर्थानं म्हटलं पाहिजे, त्यांना मी अभिवादन करतो आणि हे कार्य असंच पुढं चालत राहावं याच्यासाठी त्यांना सामर्थ्य मिळावं, पाठबळ मिळत राहावं, परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, अतिशय उत्तम असं आरोग्य द्यावं अशा पद्धतीच्या या निमित्तानं शुभेच्छा करतो. नमस्कार, मी डॉक्टर कविता किशोर पनवेल महानगरपालिका. आज पनवेल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये खऱ्या अर्थानं श्री डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आदरणीय श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि खऱ्या अर्थानं जन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय आपण. ह्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आज पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं आयोजन करत असताना आज माझ्यावर उपस्थित पनवेल महानगरपालिका सर्वांना प्रभाग समिती डचे सभापती डॉक्टर सॉरी ॲडव्होकेट विशालीताई वाघमारे माझ्यावर उपस्थित आहेत आणि आज ते बघतोय की आपण आज रक्तदान शिबिरामध्ये जवळपास हजार प्लस हे रक्तदानाचं टार्गेट इथे ठरलेलं आहे आणि अतिशय नियोजनबद्ध हे रक्तदान शिबिर इथे चालू आहे. आज ते बघत असताना आम्हाला खूप आनंद होतोय की खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानामार्फत एवढी कामं झालेली आहेत. पनवेल तालुक्यामध्ये आपण बघतोय किंवा संपूर्ण जिल्ह्यात आपण बघतोय इथं वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान असेल, रक्तदान शिबिर असेल, असे विविध लोकोपयोगी कार्यक्रम ह्या इथे घेतले जातात आणि आज पनवेलमध्ये खऱ्या अर्थानं हा रक्तदान शिबिर आपण घेतो आहे. त्याचं खूप महत्त्व आहे. कोरोना काळात आपण बघितलं की रक्ताची खूप गरज नागरिकांना पडते कारण कोरोना काळामध्ये कुणी रक्तदान करायला समोर येत नव्हतं. म्हणजे काही कॅन्सरचे पेशंट असतील, ॲक्सिडेंट पेशंट असतील, त्यांना खूप त्रास झाला आणि म्हणून आता ही जी रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी ह्या प्रतिष्ठानाला खूप खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा मी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिर तसेच आज जे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण असेच ईश्वरच्याकडे प्रार्थना करते की असेच उपक्रम आपल्या आगले जावेत आणि आपण शतायुष्य व्हावे ईश्वरच्याकडे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.